पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आज शौर्य स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं, तेव्हा आपण जागं राहिलं पाहिजे. तेव्हा झोपून राहिलो तर सैनिक आपल्याला क्षमा करणार नाहीत. भारताचं लष्कर कधीच बोलत नाही, ते केवळ शौर्य गाजवतं, अशा शब्दात पंतप्रधानांनी सर्जिकल स्ट्राईकची तारीफ केली. शौर्य स्मारकाच्या उद्घाटनानिमित्त आलेले माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांशी पाकव्याप्त काश्मीरमधल्या कारवाईची मुक्त कंठानं मोदींनी प्रशंसा केली. 41 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेलं हे देखणं स्मारक 12.67 एकरांवर बांधण्यात आलं आहे. स्मारकात 62 फूट उंचीचा शौर्य स्तंभ उभारण्यात आला आहे. सैन्यानं दिलेल्या बलिदानाची कहाणी स्मारकामध्ये पाहायला मिळते. सर्जिकल स्ट्राईकनंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनिकांशी संवाद साधला. हो सकता है कि दुनिया के कई देशों के पास सैन्य शक्ति हमसे सैकड़ों गुना ज्यादा होगी, लेकिन विश्व जब हमारे सुरक्षा बलों के भिन्न भिन्न पैरामीटर से मूल्यांकन करते हैं तो डिसिप्लिन, आचार, सामान्य नागरिकों के प्रति व्यवहार, इन सारे मानकों में भारत की सेना प्रथम पंक्ति में नजर आती है, पूरे विश्व में नजर. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.